असं नाही की रेडिओ सहजच ऐकत राहूया, चला काही चांगलं ऐकूया। कोल्ह्याला द्राक्षे आंबट ही म्हण तुम्हाला ऐकून माहिती आहे का? ही म्हण कशी रुजू झाली त्याचीच गोष्ट आज तुम्हाला मी सांगणार आहे। नमस्कार, 90.4 ग्रीन एफ एमवर मी आहे प्रतिमा। चला काही चांगलं ऐकूया। एकदा एक कोल्हा खूप भुकेला होता, म्हणून तो अन्नाच्या शोधात निघाला। त्यानं सगळीकडं शोधलं, पण खाण्यासाठी त्याला काहीच मिळालं नाही। शेवटी भुकेल्या पोटी तो एका शेताच्या बांधावर आला। बांधावर अगदी उंचावर त्याने आधी कधीही बघितली नव्हती एवढी मोठी आणि रसाळ द्राक्ष त्याला दिसली। गर्द जांभळ्या रंगावरून कोल्ह्याला समजलं की द्राक्षे तर खूपच छान आहेत आणि खाण्यासाठी नक्कीच तयार आहेत। द्राक्षे तोंडात पकडण्यासाठी कोल्ह्यानं हवेत उंच उडी मारली, पण त्याचा नेम चुकला। त्यानं पुन्हा पुन्हा प्रयत्न केला, पण पुन्हा पुन्हा त्याला अपयशच येऊ लागलं, कारण ती द्राक्ष होती उंच आणि कोल्ह्याला तेवढ्या उंचीवर उडी मारता येईना। त्याने खूप प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी त्याला अपयशच आलं। शेवटी कोल्ह्यानं घरी जायचं ठरवलं आणि मनात बराच वेळ पुटपुटत राहिला, मला खात्री आहे ती द्राक्ष आंबटच असणार। मित्रांनो, गोष्ट तशी गमतीशीर होती, पण गोष्टीतला अर्थ लक्षात घेण्यासारखा होता। काय लक्षात येते हो तुमच्या? मला सांगा, त्या गोष्टीतली द्राक्ष म्हणजे ती जी गर्द जांभळ्या रंगाची द्राक्ष होती ती खरंच आंबट होती का? अर्थात ते आपल्याला माहीत नाही, पण जोपर्यंत त्या द्राक्षाला त्या कोल्ह्याला मिळवायचं होतं तोपर्यंत त्याला ती द्राक्ष खूप छान वाटत होती। पण त्याला हे जेव्हा शक्य झालं नाही, तेव्हा त्या कोल्ह्यानं त्या द्राक्षाला नावं ठेवलं। अर्थात या गोष्टीचा साधर्म्य आपल्या रिअल लाईफशी आपण नक्कीच जोडू शकतो। बघा ना, बऱ्याच वेळेला आपण काहीतरी काम करत असतो तेव्हा आपल्या कामाला सगळीच लोकं चांगलं म्हणतात असं नाही, काही लोकं त्याला नावं पण ठेवतात। अरे च्या, कसलं काम करतोयस तू हे, छे हे काय काम झालं होय, असे बरेचसे कमेंट आपल्याला येत असतात। पण मित्रांनो, अशा वेळेला तुम्ही खचून जाऊ नका। बघा ना, त्या कोल्ह्यानं त्या द्राक्षाला आंबट म्हटलं म्हणून ते काही द्राक्ष आंबट झाले का? नक्कीच नाही। अर्थात त्याचप्रमाणे कुणी तुमच्या कामाला नावं ठेवलं, हे काय तुमचं काम आहे होय असं म्हटलं, म्हणजे ते काम काही वाईट होतं का? नक्कीच नाही। याचाच अर्थ, कोल्ह्याला द्राक्षे जशी आंबट असतात त्याला ती द्राक्ष मिळवणं शक्य झालं नाही म्हणून त्यानं त्या द्राक्षाला नावं ठेवलं, अर्थात त्याचप्रमाणे काही लोकांना आपली कामं कळत नाहीत किंवा त्यांना ती कामं योग्य वाटत नाहीत किंवा त्यांच्या आवाक्यामधली ती कामं नसतात म्हणून ती त्याला नावं ठेवतात। पण म्हणून त्यांच्या बोलण्याला मनावर घेऊन तुम्ही तुमचा उत्साह कमी करून घेऊ नका। ही गोष्ट लक्षात घ्या आणि जगायचं तर असं जगा की लोकांनी तुमच्याकडे बघून जगायला शिकलं पाहिजे। आणि लक्षात घ्या, जर तुम्ही काही चांगलं ऐकत आहात तर निश्चितच ग्रीन एफ एम ऐकत आहात। पुन्हा भेटूयात एका नव्या गोष्टीसह, तोपर्यंत नमस्कार। चला काही चांगलं ऐकूया। तर मी आजच्या प्रतिमा तुम्हा सर्व लिस्नर्सना विनंती करते की तुम्ही युट्यूब चॅनलवर जा आणि ग्रीन एफ एम 90.4 सांगली सर्च करा आणि सबस्क्राईब करा। आणि लक्षात घ्या, आपल्या ग्रीन एफ एमचा लोगो हा दोन पानांचा आहे, तर मग पटकन सबस्क्राईब करा आणि ऐका तो माल कार्यक्रम।